ಅಖಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ नमस्कार मंडळी. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान या सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या ब्रीदवाक्याच्या अनुषंगानं तब्बल 170 वर्षांपासून महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळा असं महत्त्व प्रस्थापित झालेला सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह. हा अखंड हरिनाम सप्ताह यंदाच्या वर्षी श्री क्षेत्र शिर्डी या साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये होऊ घातलाय. याच अनुषंगानं आज आपण आहोत तब्बल 200 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या श्री क्षेत्र सरला बेट संस्थान या ठिकाणी. संस्थानचे 6वे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आपल्यासोबत आहेत.
या सप्ताहाच्या आयोजनाचं जे वैशिष्ट्य आहे, आयोजनामध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी अंतर्भूत होणार आहेत, कशा पद्धतीचा हा सप्ताह होणार आहे, असे असंख्य प्रश्न जे भक्तांना पडलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण थेट महाराज यांच्याकडनं घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज. नमस्कार. नमस्कार महाराज. यंदाचा सप्ताह आपण खरोखर ऐतिहासिक असा हा सप्ताह म्हणावा लागेल, हा आपण सद्गुरू साईनाथांच्या शिर्डीला दिला आहे. तर यंदाच्या या सप्ताहाचं काय विशेष महत्त्व आहे हे आपण प्रेक्षकांना सांगा. सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराजांचा आता हा होणारा जो सप्ताह आहे हा 171वा सप्ताह आहे. 170 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाला प्रारंभ केला. यावर्षी साईबाबांच्या समाधी सोहळ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हो, शताब्दी महोत्सव, आणि त्यानिमित्ताने गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा फार मोठा अमृतयोग या ठिकाणी आलेला आहे. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ही जी सप्ताहाची पद्धत सुरू केली, ह्याचं त्यावेळेची जी परिस्थिती होती, त्यावेळेची जी गरज होती, त्या गरजेनुसार या सप्ताहाला महाराजांनी प्रारंभ केला. कारण त्यावेळेला देश पारतंत्र्यामध्ये होता, लोकांची उपवासमार होत होती, दुष्काळग्रस्त परिस्थिती, त्यावर मात करण्याकरता इतर काही साधनं नव्हती. मग अशा वेळेला जे गोरगरीब मंडळी आहेत त्यांना आणि भोजन मिळावं, त्यानिमित्ताने या सप्ताहाच्या माध्यमातून त्यांना भोजन मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उघडलेले अन्नक्षेत्र चारही वर्ण एकत्र, चारही वर्णांना एकत्रित करून गंगागिरी महाराजांनी आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आणखी अशी आहे की या गोदावरीच्या तीराला जे काही व्यसनाधीन झालेले लोक होते, बरेच लोक तमाशाच्या आहारी गेलेले होते, ढोलकी तुंतुनं डप यात रमलेले लोक होते, तर त्यापासून त्यांना बाजूला करून त्यांना आध्यात्मिकतेकडे वळवणं हा सुद्धा गंगागिरी महाराजांचा एक उद्देश होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये आणखी अशी आहे की अध्यात्म हा विषय जीवनामध्ये आणि अतिशय ऊर्जा देणारा आहे. हो, तर अशा प्रकारे आणि हे कार्य त्यातून केलं, सामाजिक कार्य गंगागिरी महाराजांनी केलं. आणखी एक महत्त्वाचं कार्य गंगागिरी महाराजांनी हे केलं की आजही बेटामध्ये काही सुरदास अंध मंडळी राहतात. हो, अंध पंगू जे विकलांग जे लोक आहेत तर त्यांना समाजामध्ये व्यवस्थित वागणूक मिळते असं नाही आहे. हो, आणि कारण ते भार होऊन राहतात असं समाजाला वाटतं. म्हणून अशा या विकलांग अंधांची व्यवस्था या बेटामध्ये गंगागिरी महाराजांनी केली. गोशाळा गाईची आणि सेवा गंगागिरी महाराजांनी केली. तर अशा प्रकारचे कार्य गंगागिरी महाराजांनी केले, त्यामध्ये हा एक विषय सप्ताहच आहेत. हो, या सप्ताहामध्ये भगवंताचं भजन, ज्ञानदानाचं कार्य आणि गोरगरिबाला भोजन या अशा प्रकारचं कार्य या सप्ताहाच्या माध्यमातून गंगागिरी महाराजांनी सुरू केलं. पूर्वीचा 170 वर्षांची परंपरा आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला आहे. पूर्वी सप्ताहामागील जो हेतू होता तो आणि आजचा जो काळ बदलला आहे एवढ्या वर्षानंतर देखील तोच हेतू आहे का, किंवा आत्ताच्या सप्ताह आयोजनामागे नेमकी भूमिका आपली काय? काळानुरूप आणि गरजा हे बदलत असतात. हा प्रकृतीचा नियम आहे, संसाराचाच नियम आहे. परिवर्तन सम्यक सरती ती संसार, हा शास्त्र सांगतं. व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून संसार शब्दाचा अर्थ आहे जो सतत सरकत असतो. हो, म्हणजे ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन असतं. हो, आणि हे परिवर्तन संसारामध्ये मान्य करायचंच असतं. तर त्या काळाची जी गरज होती त्या गरजेनुसार गंगागिरी महाराजांनी हा सप्ताह सुरू केला. तर त्यावेळेला ती अन्नाची गरज होती, पण आजही ते अन्नदान तर चालूच आहेत. हो, ते विचार म्हणून. परंतु आजची जी काळाची गरज आहे, आजची काळाची गरज केवळ अन्न नसून आजची काळाची गरज म्हणजे मनुष्य संस्कृतीपासून दूर चाललेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोक अस्वस्थ होत चाललेले आहेत. एक बातमी आहे वर्तमानपत्रामध्ये आमची वाचण्यात आली होती की मुंबईमध्ये 38,000 मुलांवर आणि मनोविकार तज्ज्ञांचे उपचार चालू आहे. आणि त्याचं कारण जे मनोविकार तज्ज्ञांनी मांडलं होतं की हे व्हॉट्सअप फेसबुकमुळं की एखाद्या एकट्या मुंबई शहरामध्ये जर असं काही घडत असेल तर आज ही फार मोठी समस्या होत चाललेली आहे की एकदा एखाद्या माणसाला मनोविकार झाल्यानंतर तो मनुष्य स्वतःच्या उपयोगाचा राहत नाही, तो परिवाराच्या उपयोगाचा राहत नाही. आणि याला मूळ कारण जे आहे तर आपण अध्यात्मापासून दूर चाललो. बरोबर. आणि म्हणून आध्यात्मिक ऊर्जा त्यांना मिळावी, अध्यात्मामध्ये जे तत्वज्ञान आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी सांगितलेलं आहे त्याद्वारे चित्त एकाग्रता साधते. चित्त एकाग्रता साधल्याच्या नंतर आणि हे दोष आपोआप नष्ट होतात, मुलं वाम मार्गापासून वाचतात. मग आजचा जो तरुण भरकटत चाललेला आहे तर तो व्यसनापासून वाचला पाहिजे. आणि सोशल मीडियाचा फार मोठं व्यसन लोकांना आणि निर्माण झालेला आहे आणि त्याचा दुरुपयोग होतो. विज्ञानाचा दुरुपयोग होण्याचं कारण मनुष्याचा विवेक नष्ट झालेला आहे. आणि हा विवेक निर्माण करण्याकरता
रामचरित मानस मध्ये तुलसीदास महाराज सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, सत्संगाशिवाय विवेक प्राप्त होत नसतो, आणि म्हणून अशा प्रकारचा विवेक त्यातून प्राप्त व्हावा हा उद्देश आपण ठेवलेला आहे. संस्कृतीपासून दूर चाललेल्या लोकांना पुन्हा संस्कृतीची आठवण करून द्यायची, भक्तिमार्गामध्ये आणायचा हा आपला हेतू याच्यामध्ये आहे आपण सांगितलं आहे. महाराज, शिर्डी निमगाव सप्ताहाचं जे आयोजन आहे, म्हणजे सप्ताहाची घोषणा झाल्यापासून एक कुठेतरी राजकीय किनार त्याला लाभलेली असं चर्चेत आहे, तर आपल्याला काय वाटतं याच्यावर, आपलं काय मत आहे? सद्गुरू गंगाखेरे महाराजांची ही परंपरा राजकारणापासून विरहित आहे. साधू हे सर्वांचे असतात. कदाचित एखादी राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी येऊ शकते, परंतु ती राजकीय व्यक्ती राजकारण म्हणून न येता ती भक्त म्हणून आलेली असते. आणि भक्त म्हणून हा प्रत्येकाचा स्वीकार त्या ठिकाणी केला जातो, म्हणून या ठिकाणी राजकारण येईल असं मला वाटत नाही. तर कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी आणू नये अशी आमची अपेक्षा असेल, आणि शिर्डीकर ते राजकारण येऊ देणार नाही अशी मला खात्री वाटते आणि आत्मविश्वास पण वाटतो. राजकारण याच्यामध्ये येणार नाही अशी आपण खात्री दिली आहे. बट सर, शिर्डीला सप्ताह द्यावा अथवा देऊ नये हा प्रश्न त्याच्या निमित्तानं घेतो, याच्यासाठी काही राजकीय दबाव होता का, द्यावा अथवा देऊ नये यासाठी? राजकीय दबाव आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा नाही, आणि आजपर्यंत राजकीय दबाव कधी आला नाही, आणि आम्ही दबावाला बळी पळतही नाही. दबावाला बळी पळत नाही हे सर्वांना माहीत असल्यामुळे कोणी दबाव आणण्याची हिंमत करणार पण नाही. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही एवढी मोठी परंपरा ती चार चार पाच पाच पिढ्यांपासून चालत आलेली आहे, आणि या परंपरेवर लोकांचा फार मोठा विश्वास आहे, आणि त्यामुळं कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी चुकीचं जर वागण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे निगेटिव्ह परिणामसुद्धा आणि भोगावं लागतील. तर म्हणून हे सर्वांना माहिती असल्यामुळं असं काही कोणी केलेलं नाही. 170 वर्षात प्रथमच देशाच्या राष्ट्रपती किंवा देशाचे पंतप्रधानांनी या सप्ताहामध्ये येण्याचं कबूल केलेलं आहे, तर सर्वोच्च पदस्थ व्यक्तिमत्व जर या सप्ताहामध्ये आले तर या सप्ताहाचं फार मोठं महत्त्व वाढेल असं आपल्याला वाटतंय का? हां, कारण शिर्डीकरांचे ते प्रयत्न, कारण ज्यावेळेला आमची पहिली बैठक झाली तेव्हा शिर्डीकरांनी असं एक मत व्यक्त केलं की गंगाखेरे महाराजांचा जेव्हा पंढरपूरला एक सप्ताह झाला होता, तर तो 1894 तो सप्ताह झाला होता. तर त्या काळामध्ये झालेला जो सप्ताह हो की त्याचं स्मरण आजही होतं की इतकी भव्यता त्या सप्ताहाची होती की 700 पोते साखरेचे लाडू गंगाखेरे महाराजांनी त्यावेळेस बनवले होते, आणि तो आधुनिक काळ नव्हता. अशा काळामध्ये आपल्याला कारखाने पण नव्हते, मुंबईवरून ती साखर रेल्वेने कुर्डेवाडीपर्यंत आणली, कुर्डेवाडी ते पंढरपूर बैलगाडीने ती साखर वाहिली, हे सगळं त्याचा हिशोबसुद्धा आपल्याकडे आहे. तर कोणी कोणी काय काय देणगी दिली होती हे सुद्धा उल्लेख आपल्याकडे सापडतो. तर एवढा मोठा भव्य सप्ताह पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये गंगाखेरे महाराजांच्या काळामध्ये झाला, हे त्या सप्ताहाचं स्मरण आजही होतो. तो अविस्मरणीय असा प्रकारचा सप्ताह झाला, तसा शिर्डीचा सप्ताह सुद्धा अविस्मरणीय व्हावा अशी शिर्डीकरांची एक तीव्र इच्छा आहे. आणि म्हणून त्याकरिता आपल्या देशामध्ये जे काही उच्च पदस्थ व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तींनी सप्ताहामध्ये यावं अशी एक प्रयत्न त्यांचे होते. त्यामध्ये विशेषतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, आणि त्यांनी पण आपल्या सप्ताहामध्ये यावं ही हे प्रयत्न त्यांनी केल्यानंतर खासदार लोखंडे साहेबांनी सुद्धा त्यामध्ये प्रयत्न केले, आणि एक वेळ मोदी साहेबांची घेतली. मोदी साहेबांची वेळ घेतल्यानंतर तिथं आम्हालाही कळवलं आणि आम्हाला सांगितलं आपल्याला यावं लागेल. तर त्यावेळेला आमचे काही कार्यक्रमही होते, कार्यक्रम करीत असताना आम्ही लोकांना सांगितलं की आम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे, आपले कार्यक्रम थोडे मागे पुढे करून आम्ही इथून पुण्यावरून फ्लाईटने दिल्लीला गेलो. रात्री दिल्लीला मुक्काम केला आणि मोदी साहेबांनी जी वेळ दिली होती 12:30 ते 1 दरम्यान, बरोबर त्या वेळेमध्ये भेटही झाली आणि मोदी साहेबांना अतिशय आनंदही झाला. त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी या सप्ताहामध्ये येणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना आम्ही साईबाबांचे आणि गंगाखेरे महाराजांचे संबंध समजवून सांगितलं की साईबाबांचे गंगाखेरे महाराजांचे काय संबंध होते. साईबाबांचा खरा परिचयच गंगाखेरे महाराजांनी त्यावेळेला करून दिलेला होता. हे साईबाबा एक संत होते, आवलिया संत होते. ज्यावेळेला काही एखादा सिद्ध महात्मा असतो तर सर्व समाजाला त्याचे आचार विचार माहिती नसतात आणि लोक कधी कदाचित वेड्यात काढतात की अशी व्यक्ती वेड्यासारखी आहे असं लोक मानतात. पण भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ गती अनेकांशी. तर भक्ताचा महिमा भक्त जाणतो, तुकामणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो, आणि म्हणून गंगाखेरे महाराजांनी साईबाबांना ओळखलेलं होतं. तर अशा प्रकारे सद्गुरू गंगाखेरे महाराजांनी साईबाबांचा परिचय समाजाला शिर्डीकरांना करून दिला, आणि शिर्डीकरांना सांगितलं साईबाबा कच्च्या घडाने पाणी वाहत होते, आणि सांगितलं हा
पाणी वाहणारा कोणी सामान्य पुरुष नसून हे फार मोठे दिव्य विभूती आहेत आणि हीच विभूती पुढं आणि शिर्डीला उच्च पदावर नेणार आहेत हे उद्गार सद्गुरु गंगागिरी महाराजांचे त्यावेळेला होते. मग अशा प्रकारचा गंगागिरी महाराजांचा आणि साईबाबांचा एक संबंध आणि या सप्ताहाच्या माध्यमातून गंगागिरी महाराजांचा सप्ताह शिर्डीमध्ये होतोय याचा अर्थ साईबाबांचे शताब्दी महोत्सव सुद्धा आहे हा संयोग आहेत. आणि गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची जी वैशिष्ट्ये आहेत ही सर्व वैशिष्ट्ये आम्ही आणि मोदीजींना समजून सांगितले आणि त्यांनी पण ते समजून घेतले की गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये आणि 7 दिवसामध्ये 30 ते 35 लाख लोक येऊन जातात. आता ह्या एवढ्या लोकांचं असणारं जे नियोजन आहे गावागावून भाकरी येतात तर हजारो गावातून त्या भाकरी येतात तिथं आमटी बनवली जाते. आमटी बनवल्यानंतर ती आमटी इलेक्ट्रिक पंपद्वारे टँकरमध्ये ओतली जाते आणि टँकर हे पंक्तीमध्ये जातात अशा प्रकारे ती आमटी वाढल्या जाते. दररोज 3-4-5 लाख लिटर आमटी आपल्याला त्या ठिकाणी सप्ताहाला लागते तर 40-45 टँकर आपल्याला दररोजचे त्या सप्ताहाच्या प्रसादाकरता आमटीचे लागतात. अशा प्रकारे हा आमटी भाकरीचा विषय त्यानंतर बुंदीचा महाप्रसाद एकादशीचा फराळ एकादशीच्या फराळाला जवळजवळ 300 ते 400 क्विंटल साबुदाणा हा भिजवला जातो आणि मग त्याला लागणारे शेंगदाणे असतील बटाटे असतील तूप असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेवटचा जो महाप्रसाद असतो बुंदीचा 500-600 क्विंटलची बुंदी तयार केली जाते आणि शिवळ्याचा महाप्रसाद त्या ठिकाणी केला जातो. आणखी एक याच्यामध्ये पंतप्रधानांच्या भेटीला आपला एक वेगळा अनुभव असा ऐकतोय की त्यांनी मराठीमध्ये आपलं स्वागत केलं त्याबद्दल काय सांगाल? तर पंतप्रधान मोदीजींनी ज्यावेळेला आम्हाला पाहिलं आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला तर पाहिल्याबरोबर मोदीजी स्वतः उठून उभे राहिले. यावरून लक्षात येते की साधू संतांबद्दल किती आदर त्यांच्या मनावर आहे आणि जोपर्यंत आम्ही आत होतो तोपर्यंत ते बसले नाही उभेच होते. आणि हे जेवढं आम्ही समजून सांगितलं त्यांनी एकाग्रचित्त होऊन ते समजून घेतलं आणि एवढा एक आनंद आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्यांनी सांगितलं की मी 100% शिर्डीला येणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी शेवटी आम्हाला हे विचारलं की आप आहे तो बहुत अच्छा व्हा. अशी आमची सर्व चर्चा झाल्यानंतर त्यांनी अचानक मराठी बोलायला सुरुवात केली. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की एक प्रधानमंत्री मोदीजी सारखी व्यक्ती आणि मराठी भाषेचं सुद्धा एवढं ज्ञान त्यांना आहे एक आश्चर्य वाटलं. आणि मराठीतून त्यांनी जेव्हा चर्चा करायला सुरुवात केली तर निश्चित आम्हालाही खूप आनंद झाला आणि त्यांनाही आम्हाला पाहिल्यानंतर आनंद झाला. सर्व शिर्डीकरांच्या सोबत त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपल्याला फोटो काढायचे ते सुद्धा ते मराठीतून बोलले आणि अशा प्रकारे सुंदर प्रकारचा तो एक योग या सप्ताहाच्या माध्यमातून गंगागिरी महाराजांच्या आणि साईबाबांच्या माध्यमातून तो घडून आला हे मी सुद्धा माझं भाग्य समजतो. त्यांनी किती तारीख आपल्याला यासाठी दिलेली आहे? तर त्यांनी आम्हाला विचारलं की आम्ही कोणत्या दिवशी आलं पाहिजे. आम्ही सांगितलं शेवटच्या दिवशी 23 तारखेला कारण 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट अशा प्रकारे तो सप्ताह आहे तर 23 ऑगस्टला आपण यावं. जर कदाचित 23 ऑगस्टला काही अडचणीमुळे आपण येऊ शकला नाही तर मध्यंतरी आपण केव्हाही आलं तरी चालेल अशा प्रकारे आम्ही सांगितलं. खरं तर साईबाबांचा शिर्डीमध्ये होणारा या ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताहाला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी येणार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या साधू संतांचा आणि शिर्डीकरांचं ज्या पद्धतीनं मोदीजींनी स्वागत केलं ते या ठिकाणी आपल्याला महाराजांनी सांगितलं. आपण या महामुलाखतीमध्ये घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण आणखी अनेक प्रश्नांवरती महाराजांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तोपर्यंत बघत राहा S9 चॅनल. साईबाबांच्या पुण्यनगरीतून प्रसारित होणारं जिल्हाभरात विस्तारलेलं आपल्या हक्काचं व्यासपीठ आपलं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं सर्वोत्कृष्ट दर्जा निर्भीड पत्रकारिता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी लोकप्रिय वृत्तवाहिनी. शिर्डी कोपरगाव राहता शहराच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता संगमनेर अकोले श्रीरामपूर राहुरी येथे एकाच वेळी शिर्डीहून प्रसारित होणारं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं डेन सेटअप बॉक्स क्रमांक 192 बघा. जिल्हाभरातील सर्वसमावेशक बातम्यांचा आढावा विविध मनोरंजक कार्यक्रमांचं प्रक्षेपण आणि आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी दर्जेदार आणि आकर्षक जाहिरातींचं प्रक्षेपण S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत महंत रामगिरीजी महाराज. आपण अखंड हरिनाम सप्ताहाच्या संदर्भात मुलाखत घेतो आहोत. महाराज, मला सांगा, VVIP दौरा या निमित्तानं आखला जाणार आहेत, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहे असं समजतं आहे, तर या सर्वसामान्य याचा सर्वसामान्य भाविकांना जो होणारा त्रास आहे, तर हा आपल्याला कशा पद्धतीनं कमी करता येईल किंवा याचा नियोजनामध्ये काही अंतर्भाव आपला असेल का? तर आपला स्टेजचा जो विषय असतो, शेवटच्या दिवशीच फक्त तो प्रश्न निर्माण होईल. तर प्रश्न निर्माण होतो आपल्या भजनी मंडळाचा. जे टाळकरी असतात त्यांना स्टेजवर येण्याकरता अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. तर गेल्या वर्षी मुख्यमंत्री ज्यावेळेला आपल्या कार्यक्रमाला आले त्यावेळी ती अडचण निर्माण झाली होती, परंतु काहींची नावं आपण दिलेली होती तेवढ्यांना त्यांनी वर घेतलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा कार्यक्रम आपण अगोदर जर उरकून घेतला आणि नंतर कीर्तन सुरू केलं, तर मग एकदा ते VIP आलेले जे मंडळी आहेत ते गेल्यानंतर मग पुढं काही तो प्रश्न राहत नाही, आणि म्हणून अशा प्रकारचा मार्ग आपण त्यातून काढू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की समाज त्या ठिकाणी जरी भरपूर असला तरी येण्याकरता एक वेगळा मार्ग असल्यामुळं त्याचा अडथळा काही समाजाला निर्माण होणार नाही, म्हणून त्याचा खूप काही त्रास होईल असं मला वाटत नाही. बरोबर. सप्ताह ऐतिहासिक होणार, त्यानुसार ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक देखील होण्याची शक्यता आहे. तर मग ही जागा जी आहे शिर्डीची, जी आपण प्रस्तावित आहे, ती जागा कुठेतरी कमी पडेल असं आपल्याला वाटतं का? हां, आता शिर्डीची जी जागा आहे ती जागाची पाहणी आम्ही केली. तर प्रत्येक वर्षी आपल्या सप्ताहाला 350 ते 400 एकर जागा लागत असते. हो, आता तेवढी जागा तिथं उपलब्ध जरी नसेल तरी आपल्याला बसण्याकरता जेवढी जागा लागते त्यापेक्षा जास्त पार्किंगला लागत असते. तर शिर्डीमध्ये पार्किंगची व्यवस्था इतर ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं ती जागा आपली कमी झाली. हो. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन वगैरे असायचं, यावर्षी आपण कृषी प्रदर्शन घेणार नाही, म्हणून ती जागासुद्धा आपली कमी झाली. हो. मग विषय राहिला तो म्हणजे कार्यक्रमाचा, म्हणजे कार्यक्रमाकरता ती जागा आज पर्याप्त आहे असं मला वाटतं. कदाचित या ठिकाणी शताब्दी महोत्सव आणि साईबाबांचा, साई भक्त आणि गंगागिरी महाराजचा भक्त सर्व एकत्रित येणार असल्यामुळं शेवटच्या दिवशी कदाचित तो जागेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी त्या ठिकाणी आणखी काही जागा वाढवण्याकरता काही आपल्याला चान्सेस आहेत. आणि एका दिवसापुरता तो प्रश्न आहे, बाकी 7 दिवस तर काही ती जागा कमी पडेल असं मला वाटत नाही. साधारणपणे किती लाख भाविक या वैशिष्ट्यपूर्ण सप्ताहामध्ये येतील असा आपला अंदाज आहे? आपण जर विचार केला तर प्रत्येक वर्षी 25 ते 30 लाखाच्या आसपास 7 दिवसामध्ये भाविक येऊन जातो. तर 25-30% समाज आणखी वाढेल असा माझा अंदाज आहे. अच्छा. तांदुळनेर सोनगाव सातराला जे सप्ताहाचं जेवणाचं जे नियोजन होतं ते डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वामध्ये नेटकं झालं होतं, तर शिर्डीच्या या सप्ताहाचं जेवणाचं नियोजन त्याच धर्तीवर व्हावं असं आपल्याला वाटतं का? आता जेवणाचं नियोजन कसं, हे सर्व भक्त वर्ग करीत असतात, कोणी एक व्यक्तीच असली पाहिजे असं काही नाही आहेत. आणि गंगागिरी महाराजांसुद्धा भक्तवर्ग फार मोठा आहेत, साईबाबांचा भक्तवर्ग फार मोठा आहेत, आणि सेवा करण्याची इच्छा अनेकांची आहे, त्यामुळे तो प्रश्न काही निर्माण होईल असं मला वाटत नाही. म्हणजे जी परिस्थिती सातराला निर्माण झाली होती ती शिर्डीला होईल असं मला वाटत नाही. कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी असणार आहे, म्हणजे काही कमिट्यांची आपण स्थापना केली आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या, 25 ते 30 प्रकारच्या कमिट्या स्थापन केलेल्या असतात. त्यामध्ये अन्नक्षेत्राची एक स्वतंत्र कमिटी असते, मग अन्नक्षेत्रामध्ये पाकग्रहामध्ये असणारी एक कमिटी असते, आणि वाढण्याचे नियोजन करता एक स्वतंत्र कमिटी असते. आणि त्या कमिटीमध्ये दररोज 3 ते 4 हजार वाढपे त्या ठिकाणी दररोज लागतात. आणि शेवटच्या एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला जवळजवळ 20 हजार स्वयंसेवक लागते. तर ते 20 हजार स्वयंसेवक उपलब्ध होणं ते काही फार अवघड आहे असं मला वाटत नाही. या सर्व नियोजनामध्ये साईबाबा संस्थांची भूमिका देखील फार महत्त्वाची असेल, तर त्यांच्या वतीनं देखील काय आपल्याला शब्द आहे? तर आता साईबाबांचे जे काही ट्रस्ट मंडळ आहेत त्यांनी 75 लाख रुपये आपल्याला कबूल केलेले आहेत. तर त्यामध्ये जवळजवळ सरासरी आपल्या सप्ताहाचा जो खर्च आहे हा 2.5-3 कोटीपर्यंत जाऊ शकतो. आणि शिर्डीकरांनी मान्य केलं की आम्ही 1.5 कोटीपर्यंत आम्ही रक्कम गोळा करू, मग ते 1.5 आणि हे 75 यामध्ये सप्ताह होईल फार काही. आणि समाजातून सुद्धा काही लोक जे देणगी देतात, म्हणून आर्थिक अडचण त्या ठिकाणी येईल असं मला वाटत नाही. शिर्डीगाव तसं फार पुढारलेलं आहे, येथील जे ग्रामस्थ आहेत ते इतर गावांच्या तुलनेमध्ये देखील पुढारी संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत. तर मग सप्ताहामध्ये हे सर्व ग्रामस्थ जमिनीवर राहून काम करतील याची शाश्वती आपल्याला वाटते का?
नाही. आता हे आध्यात्मिक क्षेत्र असं आहे. साईबाबा असतील, गंगागिरी महाराज असतील, हे संत आहेत, यांच्यापुढं प्रत्येकाला झुकावं लागतं. जे न झुकणारे आहे ते सुद्धा इथं झुकतात, कारण ज्या ठिकाणी आदर असेल, आदर भाव असेल, तर त्या ठिकाणी मनुष्य हा कुठल्याही प्रकारचा विचार करीत नाही. आणि शिर्डीकर सुद्धा तसा विचार करणार नाही अशी मला खात्री आहे. कारण आतापर्यंत 4-5 वेळेला बैठकींमध्ये जी काही चर्चा झाली किंवा आज सध्या शिर्डीकर जे सक्रिय झालेले आहेत, त्यांच्या त्या सक्रियतेवरून तरी असं वाटतं की ते निश्चित, आणि ते त्यांच्या घरी कशी असू द्या, इथं बेटामध्ये सुद्धा काही लोक सेवा करण्याकरता येतात, काही मोठ्या घरचे असतात, घरी ते कोणतेही काम करीत नाही परंतु इथं शेतीचं सुद्धा काम करतात. बरोबर. कारण ही एक मानसिकता त्या ठिकाणी झालेली असते की आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे, आणि निष्काम सेवा असते. त्या निष्काम सेवेतून मिळणारं जे समाधान असतं, ते समाधान त्यांना इतकं प्रचंड असतं की ते आपोआप वागतील आणि आपोआप सर्व काम करतील, हा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटत नाही. खरं तर वर्षानुवर्षे आपल्या या सप्ताहाचं नारळ भेटावं यासाठी अनेक गावं प्रतीक्षेत असतात आहेत. मग अचानकपणे आपण यंदा शिर्डीला नारळ दिल्याने काही गावं नाराज झाली अशी माहिती आहे, तर आपण त्यांची नाराजी कशी काढणार? तशी शिर्डीकरांची सुद्धा 2-3 वर्षापासून मागणी होती. प्रत्येक वर्षी 20-25 गावांची मागणी सप्ताहाकरिता असते, आणि शिर्डी परिसरामध्ये काही मागणी करणारी गावं होती. परंतु यावर्षी एक साईबाबांचे शताब्दी महोत्सव आहेत. गंगागिरी महाराज आणि साईबाबा हे दोन संत असे होते की दोघांचं एकमेकाचं प्रेम होतं. बरोबर. आणि या निमित्ताने दोघांचं मिलन जर होत असेल तर यापेक्षा आनंद कोणता असणार आहे? कारण सप्ताह मागणारे सर्व आपले गंगागिरी महाराजांचे भक्तच आहेत, आणि म्हणून साईबाबांचं आणि गंगागिरी महाराजांचं मिलन होत असल्यामुळं कोणी नाराज होईल असं काही मला वाटत नाही. फक्त आणि प्रत्येकाला वाटत होतं पण यावर्षी नाही तर पुढच्या वर्षात मिळेल अशा प्रकारची भावना आणि त्यांची असल्यामुळं इथं नाराजीचा काही प्रश्न नाही. सप्ताहाचे सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध असतात, म्हणजे वेळापत्रकानुसार सर्व गोष्टी होत असतात. मग यंदा VVIP लोक येणार, नेते येणार, त्यामुळे काही ऐनवेळी बदल करावे लागले तर आपण करणार का? आता सप्ताहामध्ये बदल करण्यासारखं काही नाही किंवा बदल करण्याची गरज भासेल असं मला वाटत नाही. फक्त स्टेजचा विषय येतो की VVIP आल्याच्या नंतर Z+ सुरक्षा असते, तो मुद्दा सुरक्षेचा असतो. आणि सुरक्षेचाच मुद्दा व्यवस्थित जर आपण हाताळला तर ती काही अडचण येईल असं मला वाटत नाही. शिर्डीकरांमध्ये मोठा उत्साह आहे, मात्र आपल्याला काय वाटतं शिर्डीकर या सर्व सप्ताहाच्या नियोजनामध्ये कितपत पुरे पडतील आणि पंचक्रोशीचा सहभाग याच्यामध्ये वाढला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? हां, पंचक्रोशीचा सहभाग असला पाहिजे. सप्ताह एकट्या गावाचा नसतो, आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीचा सहभाग त्यामध्ये आपण घेतल्यानंतर मनुष्यबळही आपल्याला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी वर्गणीसुद्धा देणगी लोक देतील, आणि शिर्डीकर ते तयार आहेत. सर्वांना एकत्रित घेण्याकरता शिर्डीकर तयार आहेत, आणि बाकीचे सुद्धा तयार आहेत. आजूबाजूला कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला आजूबाजूचे 25-30 गावचे जे लोक आहेत ते सुद्धा फार उत्साहामध्ये आहेत, कारण हा बाबांचा कार्यक्रम आहे. साईबाबांचा कार्यक्रम आहे, सद्गुरू गंगागिरी महाराजांचा कार्यक्रम आहे, या दोन संतांचा तो कार्यक्रम असल्यामुळं त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला संधी मिळावी ही प्रत्येकाला अपेक्षा आहे, आणि त्यांना ती संधी मिळेल. आणि शिर्डीकरांनी सुद्धा ह्या निर्णय घेतलेला आहे की आपण या सर्वांना संधी देऊ. म्हणजे फक्त शिर्डीकरांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे की आपण सर्वांचा सर्वसमावेशक आपण या ठिकाणी आयोजनाची भूमिका या ठिकाणी ठेवणार आहोत. आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर आपण अधिक चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा S9 चॅनल. साईबाबांच्या पुण्यनगरीतून प्रसारित होणारं जिल्हाभरात विस्तारलेलं आपल्या हक्काचं व्यासपीठ आपलं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं सर्वोत्कृष्ट दर्जा निर्भीड पत्रकारिता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी लोकप्रिय वृत्तवाहिनी. शिर्डी कोपरगाव राहता शहराच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी येथे एकाच वेळी शिर्डीहून प्रसारित होणारं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं डेन सेटअप बॉक्स क्रमांक 192 बघा. जिल्हाभरातील सर्वसमावेशक बातम्यांचा आढावा, विविध मनोरंजक कार्यक्रमांचं प्रक्षेपण आणि आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी दर्जेदार आणि आकर्षक जाहिरातींचं प्रक्षेपण S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं. सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महामुलाखतीमध्ये आपलं विश्रांतीनंतर पुढे एकदा स्वागत. महाराज, सप्ताहाच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे, तरुणांना व्यसनापासून आपण दूर करण्याचा संदेश देतोय किंवा स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून दिला जातो, दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून देखील आपण गावोगावी या पद्धतीचं काम सुरू आहे, तर या सप्ताहाचा मुख्य हेतू आणि सप्ताहातून व्यसनमुक्तीचा संदेश आपण कशा पद्धतीने देणार आहोत? कारण मूळ हा गंगागिरी महाराजांचा संदेश होता. गंगागिरी महाराजांनी अनेक व्यसनी लोकांना व्यसनापासून मुक्त केलं. व्यसनाचे होणारे जे दुष्परिणाम आहे ते भयंकर असतात.
एके ठिकाणी व्यसनाची सात प्रकार सांगितली. दूतांच मौसमच मदिराचे वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा येताने सप्त व्यसनानी लोके घोराते घोरम नरकम नयाती. मनुष्याला अतिघोर नरकात घालणारी ही व्यसन आहेत. अनावश्यक वस्तू अत्यावश्यक वाटणं हे व्यसन आहे. तर जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी अनावश्यक असतात ज्या शरीराला आरोग्याला किंवा आपल्या प्रतिष्ठेला घातक असतात. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये पहिलं सांगितलं द्यूत. तो धर्म राजा बहुपुण्य रासे का द्यूत खेळे दुर्योधनासी हरोनी कांता केली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराजा द्यूत खेळले त्याचा परिणाम 12 वर्ष वनवास भोगावा लागला. द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळे जे परिणाम समोर आले हे द्यूताचे आहेत. दुसरा मुद्दा आहे तो मांस भक्षण. कारण मनुष्याचा आहार हा मांसाहार नाही. निसर्गामध्ये शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी या दोघांचं जे वर्गीकरण आहे यामध्ये आणि बऱ्याच पद्धतीमध्ये फरक आहे, बदल आहेत. मांसाहारी प्राणी जो असतो मांसाहारी प्राण्याचे 2 दात सुळे असतात. शाकाहारी प्राणी दात सपाट असतात. माणसाला मांसाहारी प्राण्याप्रमाणे सुळे दात नाही. मनुष्य मांसाहारी या वर्गात बसत नाही. मांसाहारी प्राण्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांची जी पिलं असतात त्यांचे डोळे बंद असतात, ते कालांतराने उघडतात. शाकाहारी प्राणी जो असतो जन्मताच ते डोळे उघडे असतात. मांसाहारी प्राणी जो असतो मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितो आणि शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितो. मनुष्य जिभेने पाणी पित नाही, ओठानेच पाणी पितो. बरोबर. म्हणजे निसर्गामध्ये जे काही वर्गीकरण केलेलं आहे आणखी अशा अनेक काही लक्षणं आहेत त्यामध्ये की मांसाहारी प्राण्याच्या शरीराची अंतररचनासुद्धा शाकाहारी प्राण्याच्या शरीराच्या अंतररचनेपेक्षा वेगळी आहे. मांसाहारी प्राण्याचं जे मुख्य मोठं आतळं असतं ते 8 ते 9 फूट लांबीचं असतं आणि माणसाचं जे मुख्य आतळं ते 35 ते 36 फूट लांबीचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मांसाहारी प्राण्यामध्ये एक वमन करण्याची प्रक्रिया आहे. मांस भक्षण केल्यानंतर त्याचा अर्क शोषून घेतल्यानंतर मांसाहारी प्राणी वमन करतो. आपण बघू कधी मांजरीने एखादा उंदीर खाल्ला तर ती वमन केलेलं आपण पाहतो. कुत्र्याने सुद्धा कुठं वमन केलेलं आपण पाहतो. ही प्रक्रिया माणसाच्या शरीरामध्ये नाही आहे. आणखी मांसाहारी शाकाहारी प्राण्याचं वैशिष्ट्य असं की शाकाहारी प्राणी हा दिवसातून अनेक वेळा खातो. गाय बकरी हे जे प्राणी आहे हे नेहमी चरत राहतात. मांसाहारी प्राणी अनेक वेळा नाही खात दिवसातून, त्याला मिळतच नाही. मांसाहारी प्राण्याला कधी कधी 8-8 दिवस शिकार मिळत नाही. म्हणून मांसाहारी प्राणी हा दिवसातून अनेक वेळा तरी खात नाही. मनुष्यसुद्धा दिवसातून 2-3 वेळा तरी भोजन करतोच. मग दिवसातून अनेक वेळा खाणारा हा शाकाहारी प्राणीच असतो, तो मांसाहारी प्राणी नाही. मग अशा प्रकारे ह्या वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर मांसाहारी या वर्गीकरणात मनुष्य बसत नाही. मग मनुष्य ते मांसाहार शिजवतो, शिजवून त्याला कमजोर करतो आणि मसाला टाकून त्याला चव निर्माण करतो आणि म्हणून ते आरोग्यालासुद्धा घातक असतं. एकदा अमेरिकेमध्ये एक संशोधन झालं होतं. 10,000 विद्यार्थ्यांवर 6 महिने मांसाहाराचा प्रयोग केला. त्यांनी 6 महिने त्यांना मांसाहार ठेवलं आणि 6 महिने 10,000 विद्यार्थ्यांना शाकाहारावर ठेवलं आणि 6 महिन्यानंतर त्याच्यावर जो प्रयोग केला तर त्याचे रिझल्ट आले की मांसाहारावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा शाकाहारावर राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची रोगप्रतिकार शक्ती क्रयशक्ती ही जास्त जाणवली. म्हणून आज अनेक देशांमध्ये सुद्धा मांसाहार हा आहार म्हणून योग्य नाही अशा प्रकारे तज्ज्ञांचं मत आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक व्यसन आहे. द्यूतांचं मांसाहारचं तिसरे मदिरा. मदिरा ने दारू पिणे. तर दारू हे व्यसन अतिशय वाईट आहेत. या दारू या व्यसनामुळं अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. पैशाचा अपव्यय होतो. कबीर महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, बंदे हुशार रहना अबे साहेब राजी रखना अबे, दारो गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुँह में मिट्टी आती है. तर अशा प्रकारे मग दारूसारखी जी व्यसनं आहेत मग हे व्यसनं आज जास्तीत जास्त लोकांना जळत चाललेले आहेत. आणि काही लोक असे आहे की समाजाला व्यसनाधीन करून लाचार बनवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या वेळेला हा तरुण त्या कोणाच्या तरी अधीन जात होतो लाचार होतो तर त्यावेळी त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून याचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये, योग्य वेळेला योग्य दिशेला पदार्पण त्याचं व्हावं.
कारण दिशा ठरल्याची जी वेळ आहे त्यावेळेला जर आपण दिशाहीन झालो तर पुढचं जीवन आपलं उद्ध्वस्त होतं, आपला परिवार उद्ध्वस्त होतो, आपल्या परिवारावर अवलंबून असणारे 10 परिवार उद्ध्वस्त होतात, त्यापासून वाचावं म्हणून त्याकरता व्यसन दारूचं करू नये. तिसरे वेश्यागमन, त्याद्वारे सुद्धा अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत. चौथे मृगया म्हणजे शिकार करणे, कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, कोणाही जीवाचा नघळो मत्सर हा संदेश आणि आपल्या साधुसंतांनी दिले आहेत. पायाखाली मुंगी जरी मिली तरी आपल्या परमार्थ करणाऱ्या माणसं दुःख होतं, विनाकारण निरपराध जीवाची हत्या आपल्याकडून घडली. आणि म्हणून कोणताही जीव असेल त्याला ठार तर मारूच नये, परंतु आणि त्याचा द्वेषसुद्धा करू नये, आणि हा संदेश त्यातून आपण देत असतो. त्याप्रमाणे परस्त्रीगमन, हे जे 7 व्यसनं आहेत, येताने सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम नयाती, अति घोर नरकात घालणारी आहेत, यापासून आपण वाचावं, हा संदेश आपण देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्वच्छतेचा संदेश आपल्या सप्ताच्या माध्यमातून दिला जातो. पूर्वीपासून एक आणि एक टीम आहेत की जे सप्तामध्ये स्वच्छतेचं काम करते. येवला तालुक्यामध्ये आणि एक गोपाळ समाजाचे काही लोक राहतात, तर ते 200 ते 250 लोक आपल्या सप्तामध्ये येतात आणि ते स्वच्छतेची सेवा हे आजच नाही, स्वच्छतेचा नारा आज मोदींनी दिला पण आपल्या सप्ताहामध्ये स्वच्छतेचा नारा तेव्हापासून आहे. तर हे जे 200-250 लोक असतात हे हातामध्ये बांबू घेऊन मंडपाच्या त्या परिसराच्या भोवती असतात, त्या ठिकाणी कोणालाही लघवीला शौचाला बसून देत नाही, म्हणून ती स्वच्छता त्या ठिकाणी सांभाळली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंक्ती बसल्यानंतर ताबडतोब पत्राळा उचलल्या जातात, ते झाडून काढल्या जातं. एवढ्या प्रकारे लाखो समाज त्या ठिकाणी एकाच वेळेला 10-10, 15-15 लाख लोक एकत्रित असतात, तरीसुद्धा तिथं कुठेही केर कचरा दिसत नाही, हा स्वच्छतेचा संदेश आपण त्या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना देत असतो. हे झालं सप्ताहाच्या संदर्भात. मात्र आता आपण या बेटामध्ये आहोत, भव्य दिव्य असं मंदिराची उभारणी या ठिकाणी सुरू आहे, गोशाळेला देखील आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे, तर या बेटामध्ये जे दैनंदिन कामं आहेत किंवा बेटामध्ये काय काय पद्धतीचे सुधारणा आता सुरू आहेत हे थोडं आपण प्रेक्षकांना सांगा. एक हे जे बेट निर्माण झालेले अतिशय सुंदर अशा प्रकारे नैसर्गिक देणगी आहेत. गोदावरी ब्रह्मगिरून उगम पावल्याच्या नंतर हे पहिलं बेट आहे गोदावरीमध्ये. ही गोदावरीचे 2 प्रवाह झाले आणि पुढे 1 प्रवाह झाला आणि अशा प्रकारे हे 66 एकराचं बेट तयार झालेलं आहे. तर या बेटामध्ये पूर्वीच्या काळामध्ये चारही बाजूला पाणी असल्यामुळं एकांत असायचा आणि साधनास्थळी, कारण संत महापुरुष हे यांना एकांत प्रिय असतं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना हा सुखमस्ती विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात, श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहेत की इंद्राला इंद्रपदात जे सुख मिळू शकत नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख मिळू शकत नाही ते एकांतात मिळतं. संत एकांतप्रिय असतात. बेट हे एकांतस्थान होतं. गोदावरीच्या उदरामध्ये, गोदावरी एक पवित्र नदी आहे, अशा पवित्र क्षेत्रामध्ये एकांतामध्ये साधना म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराजांनी हे बेट निवडलं आणि त्यानंतर ही परंपरा पुढे चालत राहिली. आज या परंपरेचा जो विषय आहे की ही जी डेव्हलपमेंट आपण सुरू केली काळानुरूप, पूर्वीच्या काळामध्ये इथं बाकीचे काही भौतिक सुविधा नव्हत्या. गंगागिरी महाराजांनी, गंगागिरी महाराजांच्या नंतर जेवढे महापुरुष या बेटावर होऊन गेले या सर्व महापुरुषांनी अध्यात्म वाढवलं. भौतिक सुविधांक आणि त्यांनी लक्ष दिलं नाही, त्याचं कारण गंगागिरी महाराज पंढरपूरला जाताना स्वतःची झोपडी पेटून जायचे, हा गंगागिरी महाराजा त्याग होता की कुठल्या प्रकारची उपाधी नसावी, शेवटी आपण कितीही माया गोळा केली तरी एक दिवस सर्व सोडूनच जावं लागणार आहे. आणि म्हणून आपण हा वैराग्य जे धारण केले, संत महापुरुषांनी वैराग्य धारण केलेलं असतं. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं मोठे मोठे राजे महाराजे राज्य चालवतात, परंतु कालांतराने ते त्यागाकडे जातात. त्याग हे अंतिम साध्य आहे. सिकंदराला सुद्धा एका साधूने उपदेश केला होता. हिमालयामध्ये सिकंदराने जेव्हा भारतामध्ये प्रवेश केला, एक महात्मा भेटले नग्न अवस्थेमध्ये आणि त्यांनी त्या साधूला सांगितलं की मला तुम्हाला काय दे काही द्यायची इच्छा आहे. त्या ते साधून सांगितलं तू दरिद्री मला काय देशील. ते सिकंदराने विचार दरिद्र म्हणजे काय, तसं दरिद्रस्तो असंतुष्टो, जो जीवनामध्ये असंतुष्ट तो दरिद्री आहे, तो एखादा चक्रवर्ती सम्राट असेल. जब आवे संतोष धन सब धनु धुरी समान, संतोष रूपी हे फार मोठं धन आहे
आणि संतोषरूपी धन सद्गुरू गंगागिरी महाराज समाजाला दिलं, जे संसारात मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी भौतिक सुविधांकडे यापूर्वी कधी लक्ष दिलं नाही. परंतु आजचा जो गुरुवर नारायणगिरी महाराजांनी सुद्धा आणि समाज घडवला, लाखो हा समाज घडला, आज जो लाखोंच्या संख्येने लोक येतात हे या महापुरुषांचे पुण्यही आहे. त्यांच्या पुण्याईमुळं आज आपल्याला आयतं व्यासपीठ आहे की आपण समाजाला पुढं हे मांडतो आहे. हे लाखो समाज आजचा नाही आहे, याची भव्यता पूर्वीपासून आहे. बरोबर. आणि म्हणून यांच्या या सर्व महापुरुषांची पुण्यही आहेत. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजची जी काळाची गरज आहे, व्यवहार दृष्टिकोनातून सुद्धा काही काळानुरूप काही गोष्टी कराव्या लागतात. मग एवढं मोठं 66 एकरचं बेट आहेत, हे डेव्हलप करावं आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणि सुंदर भव्य मंदिर व्हावं अशा प्रकारचे आणि भावना आम्ही व्यक्त केली. आणि समाजाने खूप अशा प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. हे मंदिर आपल्या समोर दिसत आहेत, अजून या मंदिराचं काम चालू आहेत. 80 ते 85% काम पूर्ण झालेलं आहेत, अजून 15-20% काम बाकी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी ज्ञान त्या व्यक्तीने घेऊन जावं, म्हणून त्याकरता काही आपण उपक्रम राबवलेले आहेत सरला बेटामध्ये. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोशाळापूर्वीपासून गंगागिरी महाराजांनी सांभाळलेली आहे, गायीची सेवा केलेली आहेत. अलीकडच्या काळामध्ये देशी गाय दूध कमी देते म्हणून लोक सांभाळत नाही, परंतु या गायीपासून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं. गायीपासून दुधाची अपेक्षा असं नाही आहे, गायीच्या गोमूत्रापासून, गायीच्या शेणापासून. आपण गायीच्या गोमूत्रापासून एक औषध तयार करतो इथं बेटामध्ये, सफेद डागा करता. आतापर्यंत 100 लोकांनी औषध नेले, ते नीट झाले की सफेद कोळ अनेक प्रकारे लाखो रुपये खर्च करूनही नीट होत नाही, परंतु ते गोमूत्रापासून तयार केलेलं औषधाने क्लिअर होतं. गायीच्या गोमूत्राच्या अर्कापासून अनेक प्रकारचे शुगर प्रॉब्लेमसुद्धा राहत नाही. ज्याला शुगर आहेत त्या शुगर लेवल कमी होती. गायीच्या गोमूत्रापासून पोटाचे सर्व विकार कमी होतात. असे अनेक फायदे त्या गोमूत्रापासून आहे, तिथं दुधाची आपण काय अपेक्षा करायची. धार्मिकतेबरोबर आपण इथे औषधी सुद्धा आरोग्याचा विषय देखील, आरोग्याचा सुद्धा विषय त्यामध्ये येतो. आणि गंगागिरी महाराज स्वतः गायी सांभाळत होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः गायी सांभाळत होते. मग हा एक संदेश, भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझे, हे माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी गोशाळा ठेवलेली आहेत. आता या ठिकाणी दर्शनाकरता येणारा जो मनुष्य वर्ग, इथं शेतकरी वर्ग जास्त आहेत. आपण इथं पुढं एक धन्वंतरी उद्यान करणार आहोत. धन्वंतरी उद्यानामध्ये अनेक प्रकारचे 500-1500 प्रकारच्या वनस्पती राहतील आणि त्या वनस्पतींची माहिती त्या ठिकाणी असेल. ती वनस्पती, त्या वनस्पतीला एक बोर्ड लावला जाईल, त्या वनस्पतीची माहिती, त्या वनस्पतीची उपयोगिता. कारण दिवसेंदिवस वनस्पतीबद्दलचं ज्ञान लोकांना कमी होत चाललेलं आहे, मग या माध्यमातून त्यांना ते ज्ञान व्हावं म्हणून अशा प्रकारे आपण ती एक धन्वंतरी उद्यान म्हणून ती एक प्रक्रिया आपली सुरू होणार आहे. त्यानंतर एक नक्षत्र गार्डन आपण करणार आहोत. नक्षत्र गार्डनाचं वैशिष्ट्य असं की केवळ नक्षत्रच नाही तर नक्षत्र, ग्रह आणि राशी. तर प्रत्येक ग्रहाच्या 9 ग्रहाच्या 9 वनस्पती आहेत, 12 राशींच्या 12 वनस्पती आहेत, 27 नक्षत्रांच्या 27 वनस्पती आहेत. आकाशमंडलामध्ये ज्याप्रमाणे ग्रह नक्षत्राची मांडणी असते त्याचप्रमाणे जर आपण तशीच त्या वनस्पतींची खाली मांडणी केली आणि त्या ठिकाणी त्या ग्रह नक्षत्राच्या प्रतिमा जर आपण ठेवल्या तर त्या ग्रह नक्षत्राला अनुसरून असणारी व्यक्ती जर त्या झाडाखाली बसली तर त्या व्यक्तीला एक वेगळं समाधान मिळतं. कारण त्याला ती ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळण्याचं कारण की त्याकडं तसं का शास्त्र आहे, त्या शास्त्राप्रमाणे ते घडलं पाहिजे. त्या जर चूक झाली तर घडणार नाही. एकदा एका माणसाने मला असा प्रश्न विचारला होता, 2014 आपण यज्ञ केला होता, यज्ञामध्ये तुम्ही एवढं मोठं तूप जाळतायत, हे गोरगरिबाला खाऊ घालून काय बिघडलं. त्यांना सांगितलं आपण शेतामध्ये पेरण्याऐवजी हरभरे फुटाने करून खाल्ले काय बिघडले, खायला गोडच लागतील ना. परंतु पेरणी करताना ते पीक आपण जेव्हा मातीत घालतो तर दिसताना ते मातीत घातलं असं दिसतं, पण त्याचे होणारे जे परिणाम आहेत त्याचा परिणामाचा विचार करणारा जो शेतकरी आहे त्याला ते माहिती आहे की 1 दाण्याचे 100 दाणे होणार आहेत. तसं या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे, अग्नीमध्ये जेव्हा आपण आहुती देतो, अग्नीचं कार्य आहे की अग्नीचा संयोग ज्या पदार्थाशी होतो त्या पदार्थाच्या मध्ये असणारे सूक्ष्म तत्वाचं पृथक्करण करून अग्नी ते वातावरणात पसरण्याचं कार्य करतं. जसं विस्तावर जर आपण मिरची टाकली
तर 200 लोक प्रत्येकाला ठसका लागेल. मग ही प्रक्रिया काय घडली की त्या मिरचीमध्ये असणारे जे सूक्ष्मतत्व आहे ते वातावरणामध्ये पसरवण्याचं कार्य अग्नीने केलं. तसंच हे जे पदार्थ शास्त्रामध्ये सांगितलेले ते पदार्थ आपण अग्नीमध्ये आहुत केले तर त्याचा होणारा जो परिणाम असतो तो भविष्यामध्ये आणि वातावरणातलं प्रदूषण कमी करणारा असतो. म्हणजे अशा ज्या काही प्रक्रिया असतात हे अज्ञानामुळं आणि आपल्याला ते प्रश्न निर्माण होतात. तसं या ठिकाणी सुद्धा हे जे धार्मिक कार्य आहेत काही काही लोक म्हणतात कशाकरता सप्ताहामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करायचे. आता 4-2 दिवसापूर्वी कोणीतरी महाराज प्रवचनातून बोलले की सप्ताह करणं म्हणजे 5 वर्ष आपण मागं जातो. आता मी तर म्हणेल की अशा व्यक्तीच्या बुद्धीची कीव येते की ज्या सप्ताहामधून आपल्याला आयुष्यभराची ऊर्जा मिळते ज्या सप्ताहामध्ये 2 वर्षापूर्वी आणि 1.5 लाख लोकांना आपण व्यसनमुक्तीचं शपथ दिलेली आहे. या 1.5 लाख लोकांमध्ये कदाचित 50,000 लोकांनी पुन्हा जरी सुरू केलं असेल तर 1 लाख लोकांचं जर व्यसनमुक्त झालं असेल तर ते व्यसनापासून किती पैसा वाचला. बरोबर. त्यांचं जीवन जे उद्ध्वस्त होणार होतं त्यांचं सुधारलं जीवन. मग ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी त्यातून उपलब्ध होतात हा विचार करण्याची क्षमता नसल्यामुळं त्यांच्या बुद्धीची आम्हाला कीव येते. मग सप्ताहासारखं कार्य उलट व्यापक रूपाने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता बेटाचा जो विषय आहे की बेटाचं जे कार्य की ही जी आपण डेव्हलपमेंट वगैरे सुरू केलेली आहेत तर भौतिक विकास आस्ती काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांमध्ये सहनशीलता होती. लोक पुण्यतिथीला यायचे. गंगागिरी महाराजांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यामध्ये होतो. त्यावेळेला थंडीचे दिवस असतात. रात्री पुण्यतिथीचं कीर्तन झाल्यानंतर लोक इथं पटांगणामध्ये झोपायचे. ती सहनशीलता होती. आता तसं मनुष्य बदललेली आहे. म्हणजे याचा अर्थ तर राहण्याकरता व्यवस्था असली पाहिजे. भक्त निवास असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट रस्ते असले पाहिजे. आणि यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट की दिवसेंदिवस जंगलतोड झाल्यामुळं दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एक संदेशही आपण त्यातून देत आहोत की जास्तीत जास्त झाडे आपण लावली पाहिजे. आणि जगाला लोकांना आपण झाडे लावण्याचा उपदेश करण्यापेक्षा आपण स्वतः ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. आणखी खूप झाडे या ठिकाणी आपण लावणार आहोत. आणि म्हणून एक नैसर्गिकताही त्या ठिकाणी वातावरण सुंदर तयार होतं. अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. त्या वृक्षांपासून ऊर्जा आपल्याला मिळते. वृक्ष म्हणजे एक प्रकारचा ऋषी आहे. थंडी ऊन वारं सहन करण्याची क्षमता. आणि वृक्ष आपल्याला त्यापासून फल देतो. आणि म्हणून अशा प्रकारे हा संदेश त्यातून मिळावा म्हणून अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी वृक्षारोपण केलं. बेटाबाबत अत्यंत विस्तृत पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलं आहे. केवळ धार्मिकताच नाही तर या ठिकाणी औषध निर्मिती असेल. धन्वंतरी उद्यान आहे, हो घातलेलं आहे, याबरोबर नक्षत्र गार्डन आहे. अशा विविध गोष्टी या ठिकाणी महंतांनी आपल्याला सांगितल्या. आपण एक कार्यक्रमात छोटासा एक विश्रांती घेणार आहोत आणि शेवटी आपण 2-3 प्रश्नांवरती महाराजांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तोपर्यंत बघत राहा S9 चॅनलची विशेष मुलाखत. साईबाबांच्या पुण्यनगरीतून प्रसारित होणारं जिल्हाभरात विस्तारलेलं आपल्या हक्काचं व्यासपीठ आपलं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं सर्वोत्कृष्ट दर्जा निर्भीड पत्रकारिता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी लोकप्रिय वृत्तवाहिनी. शिर्डी कोपरगाव राहता शहराच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता संगमनेर अकोले श्रीरामपूर राहुरी येथे एकाच वेळी शिर्डीहून प्रसारित होणारं चॅनल S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं. डेन सेटअप बॉक्स क्रमांक 192 बघा. जिल्हाभरातील सर्वसमावेशक बातम्यांचा आढावा, विविध मनोरंजक कार्यक्रमांचं प्रक्षेपण आणि आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी दर्जेदार आणि आकर्षक जाहिरातींचं प्रक्षेपण S9 चॅनल प्रतिबिंब समाजाचं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं या महामुलाखतीमध्ये स्वागत आहे. ब्रेकला जाण्यापूर्वी महाराजांनी आपल्याला बेटाविषयी विस्तृत माहिती दिली. आता एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तिमत्व या ठिकाणी येणार आहेत. हा सोहळा महाराष्ट्राचा हा भव्य असा भक्तीचा संगम आहे. हा देशविदेशात देखील जाणार आहे. तर काय भविष्यात जर परराज्यातून सप्ताहाची मागणी जर आली तर त्यावर आपली भूमिका काय असेल? माझे ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. संपूर्ण विश्वाला कुटुंब मानणारी आपली संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम. म्हणजे संपूर्ण विश्व हे एक परिवार आहे आणि हे विश्वच माझं घर आहे. त्यामुळं परराज्यामधून जर याची मागणी आली तर आनंदाची गोष्ट आहे की गंगागिरी महाराजांचे विचार जे आजपर्यंत महाराष्ट्रापुरते मर्यादित होते तर ते परराज्यामध्ये जातील. आणखी विदेशातील कोणी मागणी केली तर तिथेही जातील. तर अशा प्रकारे निश्चित आम्हाला त्यात आनंद होईल आणि निश्चित आपण तो कार्यक्रम जसं
प्रसंगानुसार निर्माण होईल त्याप्रमाणे त्याला सहकार्य मिळेल आणि आम्ही सुद्धा सहमती देऊ. जागतिक दर्जाचे पण काही फॉरेनर्स लोकांनी पण मागच्या सप्ताहामध्ये भेटी दिल्या होत्या, तर त्याच्यात त्याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्याचा एक किस्सा आपण जे प्रताप भोसले आहे त्यांनी एक सांगितलं होतं, त्या किस्सा संदर्भात सांग. हां, विषय असा आहे, म्हणजे प्रताप भोसले नाना गेल्या वर्षी सप्ताहामध्ये आले, त्यांच्याबरोबर काही विदेशी मंडळी आलेली होती आणि त्यांनी जेव्हा या सप्ताहाचं भव्य स्वरूप पाहिलं, याचं विशेष म्हणजे असं आहे की 10,000 लोक रात्रंदिवस भजन करतात, याचा सुद्धा विश्वविक्रम आपला झालेला आहे. 168 तास अखंड भजन हा हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. तर एवढी मोठी ऊर्जा या लोकांमध्ये कुठून येते? दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला कार्यक्रम चालू असतात, काही वेळा तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पावसाळ्याचे दिवस असले खूप पाऊस चालू असतो, मंडपातून गुळघ्या इतकं पाणी वाहताना सुद्धा कधी भजन बंद झालेलं नाही. भौरीच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला, सर्व लोक पावसाने भिजत होते, खालून पाणी वाहत होतं, पण एकही मनुष्य जागेवर उठला नाही. कारण परमार्थामध्ये एक तितिक्षा वृत्ती असते, तितिक्ष वृत्तीमध्ये शीतोष्ण सुख दुःखादी द्वंद्व सहिष्णुत्व, शीत उष्ण सुख दुःख सहन करण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून दुःखाला दुःख त्या ठिकाणी कोणी मानितच नाही. म्हणून तिथे पाऊस आला काय, ऊन पडलं काय, किंवा काय घडेल, त्या सर्व प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची क्षमता त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये असते आणि ही जी एक ऊर्जा आहे ही फार मोठी आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि म्हणून देश विदेशातले कोणी असेल, किती असतील, श्रीमंत असतील, कोट्याधीश असतील, अब्जाधीश असतील, पण अध्यात्मातून प्राप्त होणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा इतरत्र कुठेही प्राप्त होणार नाही, कुठेही मिळणार नाही. हे खरं समाधान आहे आणि हे खरं समाधान या ठिकाणी मिळतं आणि हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं, म्हणून त्यांनासुद्धा एक त्यामध्ये एक वेगळा आनंद वाटला की लाखो लोक समोर बसलेले आहेत आणि प्रवचन चालू असताना इतके एकाग्रतेने त्या ठिकाणी ते श्रवण करतात आणि एकाग्रता होणं हाच फार मोठा आणि त्या ठिकाणी जमेचा भाग आहे. 170 वर्षानंतरच्या या 171व्या अखंड हरिनाम सप्ताहात काय वेगळं व्हावं असं आपल्याला वाटतं? आता यामध्ये परमार्थाच्या दृष्टिकोनातून वेगळं तर काही नाही आहे. संसारामध्ये माणसाला प्रत्येकाला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे नेहमी नेहमी काही होत राहावं, परंतु परमार्थाच्या दृष्टीने असा दृष्टिकोन असतो की एकाच जागेला जर आपण सतत घर्षण केलं तर त्याला चकाक येत असते. एकच विषय, एकाच विषयावर सतत विचाराचा प्रभाव ठेवणे आणि त्यालाच अभ्यास म्हणतात आणि त्या अभ्यासातून एकाग्रता साधत असते आणि म्हणून एक व्यवहार दृष्टिकोनातून वेगळं मानणं न मानणं हा समाजाचा विषय आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून त्याला इतकं महत्त्व नाही आहे. आमच्या दृष्टिकोनातून महत्त्व हे आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार जावे, व्यसनापासून लोकांनी मुक्त व्हावं, स्वच्छते अस्वच्छतेमुळे जे दुष्परिणाम होतात ते टाळावे आणि महत्त्वाची गोष्ट अध्यात्माशी जोडल्या गेल्याच्या नंतर, अध्यात्म एक केंद्रबिंदू आहे, जसं किरण असतात, दोन किरण जसजसे केंद्रबिंदूच्या जवळ येतात तसं दोन किरणांचं अंतर कमी होतं, केंद्रबिंदूपासून जसजसे दूर जात तसं अंतर वाढतं, तसं अध्यात्म एक केंद्रबिंदू आहेत, याच्या जवळ जर आपण आला तर निश्चित आपलं अंतर जो आणि कमी होईल आणि एक विचाराने आपण सर्व एकत्रित येऊ आणि त्यामुळं वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण विश्वच माझा परिवार आहे अशी भावना आपली सर्वांची निर्माण होईल, अंतःकरणातील द्वेष मत्सर निघून जातील, हा एक उद्देश आहे. शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत, आपण भक्तांना भाविकांना काय आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? हां, आता सप्ताहाचा जो विषय आहे की सप्ताहामध्ये जे नियोजन असतं त्या नियोजनामध्ये सर्वात मोठा विषय असतो अन्नदानाचा. तर पहिल्या दिवशी म्हणजेच पंचमीला, श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी सप्ताह प्रारंभ होत असतो, तर त्या दिवशी मांडे आणि पुरणपोळ्यांचा महाप्रसाद असतो. तर जवळजवळ 300 ते 400 गावच्या पुरणपोळ्या त्या ठिकाणी आलेल्या असतात. तर विशेषतः मी एक आव्हान असं करेल की शिर्डीच्या भोवतीचे जे आजूबाजू जे काही 50 गावं आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रसाद त्या दिवशी आणावा आणि ज्या ज्या गावांना पंक्ती दिल्या जातील त्यांनी तो प्रसाद आणावा. त्यानंतर षष्टीपासून दुसऱ्या दिवसापासून तर षष्टी ते दशमी या कालावधीमध्ये भाकरी आमटीचा प्रसाद असतो. तर लाखो लोकांच्या घरून त्या भाकरी आलेल्या असतात, तर त्याच्या माता भगिनी असतात, त्यांना एक समाधान असतं की माझ्या हाताने थापलेली भाकर ही कोणाच्या तरी मुखात जात आहे, गंगागिरी माझ्या सप्तामध्ये, आणि म्हणून त्यांना एक खूप वेगळ्या प्रकारचा तो आनंद असतो. आणि आमटी त्या ठिकाणी बनवली जाते, आमटीबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगितलंच.
तर दशमीपर्यंत हा अन्नदानाचा भाकरी आमटीचा विषय असतो. एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळं फराळ केला जातो, काही भगर शिजवली जाते, शाबुदाणा केला जातो. शाबुदाण्याची खिचडी 250 ते 300 क्विंटल शाबुदाणा आदल्या दिवशी भिजवला जातो आणि तो भिजून तेवढा शाबुदाणा शिजवला जातो. त्याच्याकरता शेंगदाणे असेल, मिरची असतील, लागणारं जे काही सगळं साहित्य आहेत ते त्या पद्धतीने वापरलं जातं. आणि शेवटच्या दिवशी आपण सरासरी 400 ते 450 क्विंटलची बुंदी करतो, पण यावर्षी 25 ते 30% लोक आणखी वाढतील तर ते कधी 500-600 क्विंटलपर्यंत जाऊ शकते. तर तो बुंदीचा महाप्रसाद शेवटी केला जातो आणि महाप्रसाद घेऊनच सर्वांचं त्या ठिकाणी प्रस्थान होतं. तर आणखी महत्त्वाची गोष्ट, जे भजनी मंडळ असतात मग सातव्या दिवशी आणि त्या भजनाचा सुद्धा समारोप केला जातो. स्वखर्चाने भजनी मंडळ त्या ठिकाणी आलेले असतात, कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं. हे जे लाखो लोक येतात हे निमंत्रित नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दिवसा 3 तास आणि रात्री 3 तास 6 तास उभं राहून प्रत्येक भजनी आणि ते भजन करीत असतो. तर 4 प्रकारचे प्रहरी त्यात नेमलेले असतात. एक 3 ते 6 पहिला प्रहरा 6 ते 9 नंतर 9 ते 12 दुसरा प्रहरा, 12 ते 3 तिसरा प्रहरा, 3 ते 6 चौथा प्रहरा. असेच 4 प्रहरी रात्री आणि 4 प्रहरी दिवसा. एका प्रहरामध्ये सरासरी 2-2.5 हजार टाळकरी भजनी असतात आणि हे सर्व मिळून सरासरी 8 ते 10 हजार भजनी असतात. हे 10 हजार जे लोक आहेत हे स्वखर्चाने आलेले असतात, कुठल्या प्रकारे भाळतोळ यांना दिला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंक्तीमध्ये भोजन प्रसाद घेतात, जे प्रसाद मिळेल तो. तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी व्यवस्था होईल न होईल, काही ठिकाणी व्यवस्था होते, काही ठिकाणी व्यवस्था होत नाही, पावसाळ्याचे दिवस असतात. जरी व्यवस्था झाली नाही तरीसुद्धा कोणाची कधी तक्रार नसते, आहे त्या व्यवस्थेमध्ये सांभाळून राहण्याची क्षमता या मंडळीमध्ये असते आणि ते भगवंताच्या भजनाचा आनंद 7 दिवस घेतात. 170 वर्षांची परंपरा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आता 171वा हरिनाम सप्ताह साईबाबांच्या शिर्डीत होतोय, या पार्श्वभूमीवर S9 चॅनलनं आज महंत रामगिरीजी महाराज यांची मुलाखत या ठिकाणी घेतली. महाराजांनी प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे, भक्तांना आवाहन केलं आहे. आणि नेमका हेतू सप्ताहाचा काय होता, आत्ता सप्ताहाचा हेतू काय आहे आणि सप्ताहाच्या माध्यमातून आपण कुठल्या प्रकारचं व्यसनमुक्तीचा संदेश त्यांनी महत्त्वाचं या ठिकाणी उदाहरण दिलं, याचबरोबर लोकांमध्ये समज गैरसमज काय असेल त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं. मात्र सप्ताह हा धार्मिकतेचा सप्ताह आहे, सर्वांनी संस्कृतीपासून दूर चाललेल्या लोकांना पुन्हा प्रवाहामध्ये आणण्यामागचा त्यांचा जो उद्देश आहे आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यामध्ये होणार नाही अशा सगळ्या गोष्टींवरती महाराजांनी समर्पक असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. आपण या ठिकाणी महाराजांचे धन्यवाद मानूयात की आपण आम्हाला आज या रम्य अशा सायंकाळी बेटावरती या ठिकाणी आपण मुलाखत दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने, चॅनलच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने मी महाराजांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. बघत रहा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनी S9 न्यूज. नमस्कार. नमस्कार.